Okay, in the last lecture, we have actually discussed about the introduction of the conversion of partnership firm into the company. We have seen three methods of calculation of purchase consideration, that is lump sum method, net asset method, and net payment method. That is, net payment method is new method in this topic, okay, in which we will add all those things those new company are going to give to the old firm. Okay, that is cash, equity share, preference shares, and we will total it. That is the purchase consideration. Okay, but in many cases, in many problem, you will find that net, the PC is calculated on the basis of net asset method. Okay, when something is missing in calculation of purchase consideration, that at that time we will use net asset method. Okay, but everything is given in the problem. That is, what is given to the old firm. At that time, we will use net payment method. Otherwise, we will use net asset method. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये पूर्ण कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली असेल तेव्हा आपण नेट पेमेंट मेथड आपण यूज करणार. कंप्लीट इन्फॉर्मेशन म्हणजे ओल्ड फॉर्मला काय दिलेलं आहे ते कंप्लीट दिलेलं आहे, म्हणजे कॅश दिलेली आहे, इक्विटी शेअर दिलेले, प्रेफरन्स शेअर दिले, त्यांनी एक्झॅक्ट अमाऊंट सुद्धा माहिती आहे, नंबर ऑफ शेअर सुद्धा माहिती आहे, कॅशची अमाऊंट सुद्धा माहिती आहे, त्या सिच्युएशन मध्ये आपण नेट पेमेंट मेथड आपण यूज करणार आहोत. आणि काहीतरी मिसिंग असेल त्यावेळेस आपण नेट ॲसेट मेथड आपण यूज करणार आहोत. ओके, आणि जेव्हा प्रॉब्लेम मध्ये पीसी ऑलरेडी दिलेला असतो तेव्हा आपण लमसम मेथड आपण यूज करतो. ओके, पण तरी लमसम मेथड आणि लमसम मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला, किंवा नेट ॲसेट मेथड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अजून एक स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं, सेटलमेंट ऑफ पीसी. ओके, आफ्टर फाइंडिंग आउट द पीसी अमाऊंट वी विल प्रिपेअर नेक्स्ट स्टेटमेंट, दॅट इज सेटलमेंट ऑफ पीसी. Okay, settlement of PC is nothing but the PC calculated as per net payment method. Okay, net payment method मध्ये आपण जो PC आपण calculate करतो ना, net payment method नुसार आपण जो PC आपण find out करतो ना, तर तोच आपल्याला कुठलीही मेथड असून दे त्या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करून आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. त्याला आपण नाव देणार आहोत नेट सॉरी सेटलमेंट ऑफ पीसी. ओके, सेटलमेंट ऑफ पीसी आपण, म्हणजे लमसम मेथड असेल आपल्या कधी प्रॉब्लेम मध्ये तरी सुद्धा आपण सेटलमेंट ऑफ पीसी आपण प्रिपेअर करणार आहोत. नेट ॲसेट मेथड कधी प्रॉब्लेम मध्ये असेल तरी सुद्धा आपण सेटलमेंट ऑफ पीसी आपण प्रिपेअर करणार आहोत. पण नेट पेमेंट मेथड जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असेल तेव्हा आपल्याला सेटलमेंट ऑफ पीसी करण्याची गरज नाहीये, बिकॉज सेटलमेंट ऑफ पीसी जे आहे तेच म्हणजे आहे नेट पेमेंट मेथड. म्हणजे पीसी जो आपण नेट पेमेंट मेथड नुसार जो आपण पीसी फाइंड आउट करणार आहोत ना, तर तेव्हा जे आपण प्रिपेअर करणार आहोत तेच आपल्याला सेटलमेंट ऑफ पीसी मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं. त्यामुळे इवन दो देर आर थ्री मेथड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ पीसी, तर त्यातली एक मेथड आपल्याला ती कंपल्सरी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये शो करून दाखवायची सोल्युशन मध्ये, ती म्हणजे नेट पेमेंट मेथड. ओके, पण ती सोल्युशन आपल्याला कधी करून दाखवायची जेव्हा आपल्याला पीसीची अमाऊंट माहिती असेल तेव्हा. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जी गोष्ट सांगितली नेट पेमेंट मेथड आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे, पण पीसी फाइंड आउट करण्यासाठी ती मेथड आहे असं नाहीये. पण आपल्याला लमसम मेथड कधी पीसी आपण फाइंड आउट केला तर त्या लमसम मेथडचा पीसी आपल्याला नंतर अजून एक आपल्या स्टेटमेंट प्रिपेअर करायचं, त्याला आपण नाव देतो सेटलमेंट ऑफ पीसी. ओके, पण जे सेटलमेंट ऑफ पीसी आपण नाव देतो ते सेटलमेंट ऑफ पीसी म्हणजेच काय ते ऍक्च्युली नेट पेमेंट मेथडनुसार जसं आपण पीसी फाइंड आउट करतो ना, तर तेच आपण तिथे आपण फाइंड आउट करणार. तर करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला समजेलच कसं फाइंड आउट करतात ते. ओके, आय एम जस्ट रीडिंग द प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम, जस्ट गिव keen competition for the first problem. कारण की तुम्ही कधी फर्स्ट प्रॉब्लेम कधी तुम्हाला समजलं ना तर बाकीचे प्रॉब्लेम समजायला तुम्हाला जास्त डिफिकल्ट जात नाही. मी प्रॉब्लेम पहिल्यांदा रीड करते बघा. ए बी अँड सी शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1. दिस इज ओल्ड रेशो रिस्पेक्टिवली. आता प्रॉब्लेम मध्ये ओल्ड रेशोच असणार आहे, कारण न्यू रेशोचा प्रश्नच येत नाही, बिकॉज इन द कंपनी देअर इज नो पार्टनर्स, सो देअर विल नॉट बी एनी प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. तिथे आपल्याला रिझर्व अँड सरप्लस आपण फाइंड आउट करतो, नेट प्रॉफिट आपण फाइंड आउट करतो, आणि तो आपण कॅपिटल मध्ये सॉरी आपण तो सेपरेटली आपण शो करतो बॅलन्स शीटला. तो आपण कुठल्याही पार्टनरला किंवा कुठल्याही मेंबरला शेअर होल्डरला आपण तो डिस्ट्रीब्युट करत नाही, तो डिस्ट्रीब्युट होतो इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड. पण ती वेगळी केस आहे, हा प्रॉफिट डिस्ट्रीब्युट होत नाही, तो डिव्हिडंड आहे तो शेअर होल्डर डिक्लेअर करतात अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये, नंतर मग तो डिव्हिडंड आहे तो डिस्ट्रीब्युट केला जातो शेअर होल्डरला. ओके, पण ते डिव्हिडंड आणि हे प्रॉफिट कॅल्क्युलेशन वेगळं आहे. म्हणजे प्रॉफिट जसं आपण सोल प्रोप्रायटरशिप मध्ये आपण प्रॉफिट फाइंड आउट केला, नेट प्रॉफिट आपण पीएनएल ला फाइंड आउट केला, तो आपण डायरेक्ट कॅपिटल मध्ये आपण ऍड करत होतो. ओके, किंवा पार्टनरशिप फॉर्म मध्ये आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट केला तर आपण कॅपिटल अकाउंटला तो डिस्ट्रीब्युट करत होतो इन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये.
पण कंपनी मध्ये तसं नसतं. नेट प्रॉफिट आपला जो फाइंड आउट होणार आहे तो आपला बॅलन्स शीटला रिझर्व अँड सरप्लस मध्ये आपल्याला शो करायचा, तो आपल्याला कुठल्याही पार्टनरला, कुठल्याही शेअर होल्डरला, कुठल्याही याला डिस्ट्रीब्यूट करायचं नाही, कुठल्याही मेंबरला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं नाहीये, तो आपल्याला रिझर्व अँड सरप्लस मध्ये नेट प्रॉफिट म्हणून आपल्याला फक्त शो करायचा असतो. पीएनएल अकाउंट मध्ये आपल्याला तो ऍड करावा लागतो. ओके, तो काही सेपरेट शो होत नाही. ओके, ती एक गोष्ट क्लिअर करून घ्या. ओके, आता आपण कंपनीची आपण बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करणार आहोत, आपण कंपनीचे अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये कुठलाही प्रॉफिट शेअर होल्डर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा नसतो. ओके, आता रीड करते बघा. बॅलन्स शीट एज ऑन 31 डिसेंबर 2018 इज ॲज फॉलोज. ओके, तीन ही ओल्ड बॅलन्स शीट आहे, ओल्ड फर्मची बॅलन्स शीट आहे. तीन पार्टनर होते एबीसी, त्यांचा पीएसआर आपल्या इथे प्रोव्हाइड केला आहे 3:2:1, आणि या सर्व ॲसेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या ॲसेट्समध्ये बघा एक ॲक्युम्युलेटेड लॉसेस आहे हा. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे म्हणजे याला लॉस बोलतात. आतापर्यंत आपल्या प्रॉब्लेममध्ये कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ॲक्युम्युलेटेड लॉस आलेला नव्हता, पण ह्या प्रॉब्लेममध्ये आहे ॲक्युम्युलेटेड लॉस. हा पीएनएल अकाउंट आपल्या ॲसेट साईडला शो केला आहे, म्हणजे पीएनएल अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. अँड पीएनएल अकाउंट डेबिट बॅलन्स मीन्स लॉस. ओके, हा लॉस आहे आपला. ओके, हे करंट अकाउंट सुद्धा शो केलेलं आहे. इथे फिक्स कॅपिटल मेथड आहे. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये जो प्रॉफिट असतो तो आपण करंट अकाउंट थ्रू आपण ऍडजस्ट करत असतो. प्रॉफिट, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे असतात, आपण ते करंट अकाउंटला आपण ऍडजस्ट करत असतो आणि आपलं कॅपिटल आपलं फिक्स राहतं. हे फिक्स कॅपिटल आहे. ओके, तर ही फिक्स कॅपिटल मेथड इथे फॉलो केलेली आहे पार्टनरशिप फॉर्मने. ओके, इथे मिसेस ए लोन आहे. हे मिसेस ए लोन म्हणजे पार्टनर्स लोन नाही आहे, कारण पार्टनर मिस्टर ए पार्टनर आहे. ऍक्च्युली इथे त्यांनी मेन्शन केलं नाही, ते ऍक्च्युअल रॉंग आहे. मिस्टर पार्टनर म्हणून मेन्शन, मिस्टर ए म्हणून मेन्शन करणं गरजेचं होतं. पण इथे मिसेस ए लोन, तर मिसेस ए हा पार्टनर नाहीये, ही आउटसाइडर लायबिलिटी म्हणून कन्सिडर होईल, ही इंटरनल लायबिलिटी नाहीये. पण सीज लोन जे मेन्शन केलेलं आहे ती इंटरनल लायबिलिटी आहे. ओके, सीज लोन जे मेन्शन केलं ते इंटरनल लायबिलिटी आहे. ओके, नेक्स्ट अजून काय, इथे बँक ओव्हरड्राफ्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट. द पार्टनर्स डिसाइडेड टू कन्वर्ट द फर्म इन टू एबीसी लिमिटेड, अ जॉईंट स्टॉक कंपनी हॅव्हिंग ऑथोराइज कॅपिटल ऑफ रुपीज 1 lakh, सॉरी, ऑफ 1 lakh इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10, दॅट इज ऑथोराइज शेअर कॅपिटल इज ऑफ रुपीज 10 lakhs. ऑथोराइज शेअर कॅपिटल हे टोटल कॅपिटल आहे जे कंपनीचं, ते मॅक्झिमम कॅपिटल आहे जे मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये मेन्शन केलेलं असतं. द कंपनी कॅनॉट इश्यू शेअर्स ऑर कॅपिटल मोर दॅन दिस कॅपिटल अमाऊंट. ओके, दिस इज हायएस्ट कॅपिटल अमाऊंट, ऑथोराइज शेअर कॅपिटल. या ऑथोराइज शेअर कॅपिटलपेक्षा कंपनी जास्त अमाऊंट इश्यू करू शकत नाही, कॅपिटल इश्यू करू शकत नाही. ही मॅक्झिमम कॅपिटल, आणि कधी कंपनीला कधी इश्यू करायचा असेल दॅन कंपनी मस्ट पास द रेझोल्युशन इन द ॲन्युअल जनरल मीटिंग. ते ऑथोराइज शेअर कॅपिटल जे आहे ते आपल्याला इन्क्रीज करून आधी घ्यावं लागेल, आणि त्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये त्याची एंट्री होईल, इन्क्रीज झालेला ऑथोराइज शेअर कॅपिटल, आणि तरच आपण ते शेअर कॅपिटल आपण ऑथोराइज शेअर कॅपिटलपेक्षा जास्त आपण इश्यू करू शकतो. ओके, तर ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे मॅक्झिमम कॅपिटल दॅट कॅन कंपनी इश्यू. आता कॅपिटल म्हणजे इथे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स या दोन शेअर्स असणार आहे त्याच्यामध्ये, पण आता करंट सिच्युएशनमध्ये या कंपनीमध्ये फक्त इक्विटी शेअर्स आहेत ऑफ रुपीज 10 each. ओके, 1 lakh इक्विटी शेअर्स आहेत ऑफ रुपीज 10 each, म्हणजे 10 lakh रुपीजचं शेअर कॅपिटल आहे. ओके, क्लिअर आहे. ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे. ऑथोराइज शेअर कॅपिटल आणि मेन बॅलन्स शीटला आपल्याला शो करायचं नाहीये, ते नोट्स मध्ये आपल्याला शो करायचं. ऑथोराइज शेअर कॅपिटल हे मॅक्झिमम शेअर कॅपिटल असतं, त्याच्या आपण खाली आपण डबल अंडरलाईन करतो, ते मेन कॅल्क्युलेशन मध्ये आपण कन्सिडर करत नाही. ऑलरेडी तुम्ही केलेलं असेल मला वाटतंय, केलेलं आहे का नसेल वाटतंय, कारण कंपनीचं तुम्हाला फर्स्ट टाइम आलेलं आहे ना, त्यामुळे नाही. मला वाटतं 11th स्टँडर्डला तुम्हाला होता वाटतं, 12th स्टँडर्डला कंपनी अकाउंट. ओके, तर कंपनी अकाउंट मध्ये तुम्हाला कंपनीची बॅलन्स शीट तुम्ही तिथे प्रिपेअर केलेली असेल. ओके, तर कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये तुम्ही हे शो केलेलं असणार आहे. तर एक सिंपल गोष्ट आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे ते आपल्याला शेअर कॅपिटलच्या नोट्स मध्ये आपल्याला शो करायचे, ते आपल्याला डबल अंडरलाईन करायचे, ते आपल्याला मेन बॅलन्स शीट म्हणजे ते फक्त नोट म्हणून आपण मेन्शन करतो त्या शेअर कॅपिटलच्या नोट्स मध्ये. ओके, ते आपल्याला काय टोटल मध्ये आपल्याला ते कन्सिडर करायचं नाहीये. ओके, सेकंड पॉइंट बघा. द परचेस कन्सिडरेशन वॉज डिसाइडेड ॲट ₹5,80,000 and settled by paying ₹1 lakh in cash and balance through the equity shares. Okay, now this is lump sum method of purchase consideration, because purchase consideration is already given in the problem, that is 5,80,000. okay, this is lump sum method, but after so purchase consideration is already given in the problem, we will mention purchase calculation of purchase consideration in bracket, we will mention lump sum method.
And then next line we will mention purchase consideration is equal to rupees 5,80,000 like this. Okay, given in the problem, that is 5,80,000. And after that, we will prepare next statement, that is settlement of purchase consideration. Okay, settlement of purchase consideration is nothing but a purchase consideration calculated on as per the net payment method. Okay, net payment method मध्ये बघा हाच format आहे आपला. Okay, net payment method मध्ये काय जेवढं काय मिळालेलं आहे PC मध्ये तेवढ्या सर्वची आपण लिस्ट आपण तयार करतो आणि ती फक्त मेंशन करतो. तर आता इथे त्याने काय मेंशन केलेलं आहे, पर्चेस कन्सिडरेशन इज सेटल बाय पेईंग रुपीज 1 लाख इन कॅश. ओके, पेईंग 1 लाख इन कॅश म्हणून बघा कॅश मेंशन केलेलं आहे 1 लाख. ओके, अँड बॅलन्स थ्रो द इक्विटी शेअर. पण बॅलन्स आपल्याला माहिती आहेत आता किती आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे की कधी तुम्हाला बॅलन्स म्हणून मेन्शन केला असेल तर तिथे नेट ॲसेट मेथड असेल. पण करंट प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स किती आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. बॅलन्स किती आहे, 4,80,000, बिकॉज टोटल पी सी इज गिवन इन द प्रॉब्लेम, दॅट इज 5,80,000. 5,80,000 मायनस 1 लाख इज इक्वल टू 4,80,000. द बॅलन्स इन इक्विटी शेअर्स मीन्स इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 4,80,000. ओके, क्लिअर आहे. आणि इक्विटी शेअरची आपल्याला फेस चालू इथे प्रोव्हाइड केलेली आहे. बघा शेअर ऑफ रुपीज 10 इच. ओके, म्हणजे 10 रुपयाचा एक शेअर आहे, त्यामुळे 4,80,000 डिवाइड बाय 10 केले तर आपल्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्स येतील. इथे मिस्टेक झालेली आहे, 48,000 शेअर्स येतील. इथे मिस्टेक आहे, 40 मेन्शन झाले, ते रॉंग आहे. 48,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच इज इक्वल टू रुपीज 4,80,000. ओके, आणि टोटल पी सी च्या अमाऊंट येते 5,80,000. आपली ही पहिल्यांदा पी सी फाइंड आउट झालं 5,80,000. ऍक्च्युली इट इज ऑलरेडी गिवन इन द प्रॉब्लेम. आणि नंतर मग आपण नेक्स्ट स्टेटमेंट आपण तो सेपरेट शो करायचा. इथे त्यांनी ऍक्च्युली कंजेस्टेड मेन्शन केले, तो सेपरेट मेन्शन केले करायचं. ऍक्च्युली सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन आणि त्याच्यामध्ये मेन्शन करायचं ए कॅश, बी इक्विटी शेअर्स, आणि त्याची टोटल खालीच मेन्शन करायचं, टोटल पी सी 5,80,000. ओके, क्लिअर आहे. आपल्या इथे पी सी कॅल्क्युलेट झालं, कारण ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये तो दिलेला होता. लमसम मेथड होती ऍक्च्युली, सिम्पलेस्ट मेथड. ओके, कारण लमसम मेथड ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये पी सी दिलेला आहे, काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा, द आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वॉज टू बी सेटल बाय द फर्म. ओके, दॅट मीन्स न्यू कंपनी हॅज नॉट टेकन ओव्हर द आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, दॅट शुड बी पेड बाय द ओल्ड फर्म. मग आपण जेव्हा लायब्रिटी पेमेंटची एंट्री करणार आहोत, ॲट दॅट टाइम वी विल पेड दिस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 40,000. ओके, ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ लायबिलिटीज वी विल पेड दिस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, रुपीज 40,000. सो जर्नल एंट्री विल बी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. ओके, इन द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म वाईल क्लोजिंग द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म. ओके, वी विल ट्रान्सफर दिस जर्नल एंट्री. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट, द लूज टूल्स, व्हेइकल्स, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट आर सोल्ड बाय द फर्म. ओके, दीज एसेट्स आर ऑल्सो नॉट टेकन ओवर बाय द न्यू फर्म. ओके, बिकॉज दे हॅव मेन्शन हियर दॅट दॅट सोल्ड बाय द ओल्ड फर्म. ओके, सोल्ड बाय द फर्म बिकॉज देर इज ओनली वन फर्म. ओके, देर इज नो टू फर्म ऍक्च्युली, लाईक अमलगमेशन, देर वर इन द अमलगमेशन देर वर टू फर्म, दॅट इज न्यू फर्म अँड ओल्ड फर्म. बट इन द करंट सिच्युएशन देर इज ओनली वन फर्म बिकॉज न्यू कंपनी इज देअर, नॉट अ फर्म. ओके, तर ओल्ड फर्मनी ते पेड केलेले आहेत, ओल्ड फर्मनी ते सोल्ड केलेले आहेत ऍक्च्युली. आणि अमाऊंट त्यांनी आपला प्रोव्हाइड केले, किती रुपयाला सोल्ड केले, लूज टूल्स ॲट रुपीज 10,000, व्हेकल्स फॉर रुपीज 50,000, अँड फर्निचर फॉर रुपीज 25,000, अँड इन्व्हेस्टमेंट फॉर रुपीज 42,000 रिस्पेक्टिव्हली. ओके, म्हणजे त्यांनी एवढ्या अमाऊंटला आपल्याला सोल्ड केले, तर आपण ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग द बुक्स ऑफ ओल्ड फर्म वी विल ट्रान्सफर दिस एंट्री, दॅट इज ॲसेट सोल्ड बाय द ओल्ड फर्म. जर्नल एंट्री विल बी कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, बिकॉज ऑल दीज ॲसेट्स वी वर ट्रान्सफर टू द वी विल ट्रान्सफर टू द रिअलायझेशन अकाउंट, अँड आफ्टर दॅट वी विल पास दिस जर्नल एंट्री. सो जर्नल एंट्री विल बी कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, टोटल वी कॅन मेन्शन डायरेक्टली टोटल, अँड इन द narration we will mention that loose tool, vehicle, furniture, investment sold. Okay, for rupees so and so. Okay, आपण narration मध्ये ते mention करू शकतो. मग आता तुम्ही बघा, ह्या सर्व जे assets आहेत त्या एवढे असेट त्यांनी टेकन ओव्हर केलेले नाही, तर रिमेनिंग असेट त्यांनी टेकन ओव्हर केलेले असणार आहेत. ओके, तर आता रिमेनिंग असेट कोणत्या येतील ते आपल्याला ऍक्च्युली बॅलन्स शीट आपण जेव्हा प्रिपेअर करणार तेव्हा आपल्याला ते शो करणं गरजेचं आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, द पार्टनर्स अँड देअर स्पाउसेस लोन. स्पाउसेस लोन मीन्स हिअर मिसेस ए लोन. स्पाऊस मीन्स कधी जेंट्स असेल तर त्याची जी बायको असेल ती म्हणजे स्पाऊस त्याची. ओके, म्हणजे पार्टनर. ओके, तर इथे पार्टनर्स लोन आहे, सॉरी पार्टनर नाही म्हणजे लाईफ पार्टनर. ओके, लाईफ पार्टनरचं जे लोन आहे, स्पाऊसेस लोन आहे, ते काय केलेलं, टेकन ओव्हर बाय द रिस्पेक्टिव्ह पार्टनर. म्हणजे आता इथे मिसेस एज लोन आहे ते मिस्टर एनी टेकन ओव्हर केलेले आहे, म्हणजे पार्टनरने टेकन ओव्हर केलेले आहे. म्हणजे हे सुद्धा लोन न्यू कंपनीने टेकन ओव्हर केलेलं नाहीये, तर ते ओल्ड फॉर्म आहे ती पेड करणार आहे, म्हणजे ऍडजस्ट करणार आहे. ए
जो पार्टनर आहे मिस्टर ए आहे ते लोन ते टेकन ओव्हर करणार आहे. सो आपण आपल्याला माहिती आहे ओल्ड फॉर्मचे अकाउंट क्लोज करताना आपण एक तिथे ट्रान्झॅक्शन आपण मेन्शन करतो, स्टेप्स नंबर 8 का 9 आहे त्याच्यामध्ये आपण मेन्शन करतो ॲसेट लायबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर. तर तिथे आपण या पार्टनरनी लायबिलिटी टेकन ओव्हर केलेली आहे, एनी लायबिलिटी टेकन ओव्हर केली आहे, तर जर्नल एंट्री येईल. कधी आता तुम्ही मिसेस लोन अकाउंट कधी प्रिपेअर केलेलं असेल तर तुम्ही जर्नल एंट्री ट्रान्सफर करणार आहात मिसेस लोन अकाउंट डेबिट टू एच कॅपिटल अकाउंट. ओके, आणि कधी तुम्ही रिअलायझेशनला या म्हणून आपण रिअलायझेशनलाच आपण अमाऊंट ट्रान्सफर करणार, कारण ते एक्स्टर्नल लोन आहे. मिसेस मिसेस लोन हे काय पार्टनर्स लोन नाही आहे. ओके, इट इज एक्स्टर्नल लोन. ओके, मिसेस लोन इज नॉट अ पार्टनर ऑफ द फर्म. सो मिसेस लो मिसेस ए इज अ एक्स्टर्नल पर्सन. ओके, इट इज नॉट इंटर ॲक्च्युली कंपनी ऑर फर्म रिलेटेड ॲक्च्युली पर्सन. तो जरी ती त्या एची मिसेस असली तरी सुद्धा ती फर्म रिलेट फर्मशी कुठलाही तिचा संबंध नाही आहे, फर्मसाठी ती एक्स्टर्नल पर्सनच आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ती आपण रिअलायझेशनला ती आपण अमाऊंट ट्रान्सफर करणार, त्यामुळे आपण जेव्हा लोन जे आहे ते टेकन ओव्हरची जेव्हा आपण एंट्री करणार आहोत तेव्हा आपण एंट्री काय आपण पास करणार आहोत रिअलायझेशन सॉरी ओके रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ए कॅपिटल अकाउंट अमाऊंट 30,000. ओके, अँड अलॉंग विथ द करंट बॅलन्सेस रिस्पेक्टिव्ह पार्टनर्स अलॉंग विथ द करंट बॅलन्सेस. ओके, करंट बॅलन्स जेवढा असेल तेवढे तेवढ्याला टेकन ओव्हर करणार आहे. आता सीज लोन आहे, सी लोन म्हणजे पार्टनर लोन आहे ॲक्च्युली, ते मिसेस स्पाउस लोन नाही आहे. आणि ते सी लोन सुद्धा आपण डायरेक्ट एला ज्या सीच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर केलं तरी सुद्धा चालेल, ते ऑटो सेटल होऊन जाईल तिथे. ओके, आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, आपल्याला प्रिपेअर लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म. ॲक्च्युली फक्त लेजर अकाउंट विचारलेलं आहे, त्यांनी न्यू फॉर्मचे बॅलन्स शीट वगैरे विचारलेलं नाही आहे. मग लेजर अकाउंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कुठल्या अकाउंट प्रिपेअर होतील. रिअलायझेशन अकाउंट, 3 अकाउंट तर कंपल्सरी आहेत, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू कंपनी अकाउंट म्हणजे ABC लिमिटेड अकाउंट, हे 3 तर कंपल्सरी आहेत. आणि अजून आपले एक्स्ट्रा कुठले अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला लागतात, जे PC मध्ये जे काय मिळालेलं आहे तेवढे सर्व अकाउंट. मग PC मध्ये काय मिळालेलं, कॅशर बँक मिळालेले, म्हणून ते एक अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, कॅशर बँक अकाउंट. आणि नेक्स्ट आपल्याला अकाउंट, आता हे ऍक्च्युली अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे, लूज टूल व्हेकल्स हे अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही, आपण ते रिअलायझेशनला आपण ट्रान्सफर करणार आहोत डायरेक्ट, हे काहीच अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे. ओके, पण हे अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज आहे, इक्विटी शेअर्स इन ABC लिमिटेड. मी तुम्हाला सांगितलं इक्विटी शेअर्स मिळालेले आहेत नवीन फर्मकडून, सॉरी नवीन कंपनीकडून जुन्या फर्मला, तर ते इक्विटी शेअर्स म्हणून फक्त आपण मेन्शन करणार नाही आहोत. तर मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं इक्विटी शेअर्स ओल्ड फॉर्ममध्ये नाही आहेत, त्यामुळे आपल्याला त्या अकाउंटला नाव देताना इक्विटी शेअर्स इन न्यू फर्म अकाउंट, इक्विटी शेअर्स इन ABC लिमिटेड अकाउंट, आपल्याला नाव मेन्शन करताना असंच मेन्शन करायला लागणार. तुम्ही डायरेक्ट इक्विटी शेअर्स अकाउंटचं नाव मेन्शन केलं तर रॉंग आहे, रॉंग आहे, ते इक्विटी शेअर अकाउंटच नाही आहे, कारण की फर्ममध्ये इक्विटी शेअर्स नसतातच. त्यामुळे तुम्ही कधी इक्विटी शेअर अकाउंट कधी मेन्शन केलं तर ते रॉंग येईल. त्यामुळे तुम्हाला अकाउंटचं नाव मेन्शन करताना लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही फर्मचे अकाउंट जेव्हा क्लोज करणार आहात तेव्हा तुम्हाला जे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर जे अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत ॲट दॅट टाइम यू विल मेन्शन द नेम ऑफ दॅट अकाउंट, दॅट इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, प्रेफरन्स शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट. ओके, हेच तुम्हाला नाव मेन्शन करायला लागेल, न्यू कंपनी अकाउंट हे नाव इथे पुढे मेन्शन असणं गरजेचं आहे, ABC लिमिटेड अकाउंट. ओके, इथे पुढे अकाउंट त्यांनी वर्ड मेन्शन केलं नाही, पण ते अकाउंट आहे म्हणजे इक्विटी शेअर्स इन ABC लिमिटेड अकाउंट. ओके, मग आपल्याला अकाउंट प्रिपेअर करताना फक्त 4 अकाउंट 5 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे, 3 मेन अकाउंट आणि PC मध्ये जे मिळालेले ते 2 अकाउंट. 3 मेन अकाउंट कुठले, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू कंपनी अकाउंट. ओके, दीज आर द 3 इम्पॉर्टंट अकाउंट वी विल प्रिपेअर इन एव्हरी प्रॉब्लेम, अँड अलॉंग विथ दिस वी विल प्रिपेअर एक्स्ट्रा अकाउंट्स, दोज अकाउंट्स विच आर म्हणजे जे PC मध्ये जे आपण अकाउंट्स मेन्शन करतोय ते सर्व अकाउंट्स आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला प्रिपेअर करायचे. तर आपल्याला PC मध्ये आपल्या 2 गोष्टी आपल्या दिल्या गेलेल्या आहेत, एक कॅशर बँक, म्हणून कॅशर बँक अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे, आणि दुसरा इक्विटी शेअर. त्यामुळे इक्विटी शेअर्स अकाउंट मेन्शन करताना इक्विटी शेअर्स इन ABC लिमिटेड अकाउंट. ओके, ते हे अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचे. ओके, तर फर्स्ट आपल्याला अकाउंट आपण प्रिपेअर करूया. ओके, स्टेप्स सांगा मला, कुठल्या कुठल्या स्टेप्स होतील, ज्या आपण स्टेप्स आपण डिस्कस केल्या त्याच इथे सुद्धा स्टेप्स होणार आहेत. काही स्टेप्समध्ये काही चेंजेस झालेले आहेत, थोडेफार चेंजेस झालेले आहेत. कोणते चेंजेस झाले तुम्हाला मी सांगितलेले ऑलरेडी, 2-4 एंट्रीज फक्त एक्स्ट्रा झालेल्या आहेत, बाकी ॲज इट इज आपण जसं अमलगमेशनमध्ये ज्या एंट्री करत होतो त्याच एंट्री इथे होतात. पहिल्या तर 5 एंट्री तर सेम आहेत, फर्स्ट ट्रान्सफर ऑफ ॲसेट टू रिअलायझेशन ॲट बुक व्हॅल्यू, सेकंड ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ रिझर्व अँड सरप्लस टू कॅपिटल अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू इन PSR, डिस्ट्रीब्यूट इन PSR, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड लॉसेस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन PSR,
ओके ह्या चार स्टेप झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं बॅलन्स शीट नील झालेली आहे की नाही. ओके बॅलन्स शीट नील झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट जर्नल एंट्री करायचे पी सी ड्यू. ओके पी सी ड्यू ची एंट्री होते न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके एवढ्या एंट्री आता सेमच आहे, त्याच्यानंतरच्या सुद्धा काही एंट्री सेमच आहेत ऍक्च्युली, आणि काही एंट्रीमध्ये आपले चेंजेस झालेत, म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेडच्या एंट्रीमध्ये चेंज आहे, इथे रिसिप्ट ऑफ पी सी असणार आहे. ओके इथे रिसिप्ट ऑफ पी सी ची एंट्री असणार आहे. या काही दोन चार एंट्री आहेत त्या आपल्या फक्त एक्स्ट्रा झालेल्या आहेत, बाकीच्या ॲज इट इज आपण जसं अमलगमेशनमध्ये करत होतो तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. ओके तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. पहिली स्टेप ट्रान्सफर ऑफ ॲसेट टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. आता ॲसेट्समध्ये सर्व ॲसेट्स येतील, जेवढ्या ॲसेट्स मेन्शन केल्या तेवढ्या सर्व ॲसेट्स मेन्शन होतील ॲट बुक व्हॅल्यू, वेदर इट इज टेकन ओवर बाय न्यू कंपनी ऑर नॉट. इट इज नॉट ॲक्च्युली रिलेव्हंट फॉर ट्रान्सफरिंग द ॲसेट टू रिअलायझेशन अकाउंट दॅट ॲसेट इज टेकन ओवर बाय न्यू कंपनी ऑर नॉट. ओके त्यामुळे ते टेकन ओवर केलेले आहेत की नाही ते आपल्याला काय कन्फर्म करायचं नाही आहे. सर्व ॲसेट्स जे आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करायचे आणि त्या सर्व बुक व्हॅल्यू ट्रान्सफर करायचे, रिवाईज व्हॅल्यू कुठलीही यूज करायचे नाही. त्यामुळे जेवढ्या ॲसेट्स मेन्शन केल्या तेवढ्या सर्व ट्रान्सफर होतील. बिल्ड गुडविल लँड बिल्डिंग मशनरी व्हेइकल फर्निचर इन्व्हेस्टमेंट लूज टूल्स बिल्स रिसिवेबल डेटर्स. ओके डेटर्स ट्रान्सफर करताना 80,000 ट्रान्सफर करा ॲसेट साईडला आणि लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करा आपण 4,000 रुपीज. बॅड डेट्स आपण ट्रान्सफर करणार आहोत लायबिलिटी साईडला. ओके किंवा 76,000 डायरेक्ट तुम्ही ॲसेट साईडला ट्रान्सफर केले तरी सुद्धा होतील डेटर्स, नाही त्यांनी सेपरेटच ट्रान्सफर केलेले आहेत. हे बघा 80,000 इथे ट्रान्सफर केलेले आहे, रिअलायझेशन अकाउंट आहे, सर्व ॲसेट डेबिट साईडला ट्रान्सफर होतील. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ट्री ॲसेट्स अकाउंट आणि त्या सर्व ॲसेट्स आपल्या ट्रान्सफर होतील बुक व्हॅल्यूला. बघा त्यातलं जे डेटर्स आहे ते 80,000 इकडे ट्रान्सफर झाले आणि लायब्रिटी साईडला 4,000. ओके लायब्रिटी साईडला 4,000 कॅश अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत, त्यामुळे ते रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर होणार नाही आहे, ते कॅश अकाउंटला ट्रान्सफर होईल. हे बघा आपण इथे कॅश अकाउंट आपण ट्रान्सफर केलेलं आहे बॅलन्स. ओके 38,000. ओके कारण आपण अकाउंट आपण प्रिपेअर केलं त्यामुळे त्या अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर होईल. ओके नेक्स्ट सीज करंट अकाउंट. आपण करंट अकाउंट सुद्धा आपल्याला ऍक्च्युली प्रिपेअर करणं गरजेचं आहे, त्यामुळे करंट अकाउंट प्रिपेअर केलेलं असेल. एक करंट अकाउंट आहे ऍक्च्युली. ओके हे बघा करंट अकाउंट टू करंट अकाउंट किती अमाऊंट आहे 1,12,000. तर करंट अकाउंटला तो बॅलन्स ट्रान्सफर केला असेल 1,12,000. डेबिट बॅलन्स आहे म्हणून डेबिट साईडला आपण ट्रान्सफर करणार आहोत. नेक्स्ट आपल्या ऍक्च्युली करंट अकाउंट आहे, नंतर आपण ट्रान्सफर केले असते तरी पण झाले असते. ओके तर ॲज इट इज आहेत म्हणून ट्रान्सफर करून टाकले. त्याच्यानंतर आपल्या लायबिलिटी ट्रान्सफरची सेकंड एंट्री करायची आहे, ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू नेक्स्ट स्टेप. ओके तर जर्नल एंट्रीमध्ये आपली एंट्री होणार आहे कॅपिटल आणि जनरल रिझर्व काय ट्रान्सफर होणार नाही आहे, पण बाकीचे जे आहेत त्या ट्रान्सफर होतील. क्रेडिटर्स बिल्स पेएबल अँड प्रोव्हिजन फॉर डेटर्स. ओके हे तीन जे आहेत त्या ट्रान्सफर होतील ॲक्च्युली. प्रोव्हिजन फॉर डेटर्स आपण इथून मेन्शन केले, जे डेटर्समध्ये होते ते मेन्शन केलेले, पण हे जे आहेत पुढे बाकीचे त्यांनी ऍक्च्युली अकाउंट प्रिपेअर केलेत, पण अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही. ए लोन सुद्धा तुम्ही डायरेक्टली कधी ट्रान्सफर केलं असतं इथे तरी सुद्धा चाललं असतं ऍक्च्युली. ओके पण त्यांनी ऍक्च्युली ट्रान्सफर केलेलं नाही आहे. क्रेडिटर्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अरे बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा ट्रान्सफर करायचे ऍक्च्युली, त्यांनी ते पण ट्रान्सफर केलेलं नाही, त्यांनी सेपरेट अकाउंट ऍक्च्युली प्रिपेअर केलेले. पण एक सिम्पल तुम्ही कधी डायरेक्ट जरी इथे ट्रान्सफर केले असते ना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा तरी सुद्धा चालले असते ऍक्च्युली. आणि नंतर जेव्हा तुम्ही एंट्री करणार तेव्हा तुम्ही एंट्री करताना रिअलायझेशन टू कॅश ऑर बँक अशी एंट्री करायची. ओके त्यांनी आता काय केलं, त्यांनी सेपरेट अकाउंट प्रिपेअर केलेलं, त्यांनी अकाउंट थ्रू त्यांनी ते पेमेंट केलेलं आहे त्या लायबिलिटीचं. ओके तर तसं न करता तुम्ही डायरेक्ट ह्या सर्व लायबिलिटी आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या. तुम्ही एज लोन जरी ट्रान्सफर केलं असतं तरी पण चालेल, पण त्यांनी ऍक्च्युली सेपरेट दाखवलेलं आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की ते तसं सेपरेट करू नका, एकच कॉमन मेथड यूज करा की सर्व ज्या लायबिलिटीज आहेत त्या सर्व लायबिलिटीज ट्रान्सफर होतील एक्सटर्नल लायबिलिटी, वेदर टेकन ओवर बाय न्यू फॉर्म ऑर नॉट, त्यांचं पेमेंट ओल्ड फॉर्मनी केलं आहे की नाही ते इम्पॉर्टंट नाही आहे. आपण सरळ अकाउंट सर्व ॲसेट्स आणि सर्व लायबिलिटीज त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या. नंतर मग जेव्हा आपण पेमेंट करणार आहोत तेव्हा आपण पेमेंट करताना ते आपल्याला रिअलायझेशन अकाउंट थ्रू आपल्याला ते पेमेंट केलेलं शो करायचं आहे. ओके तर आता हे बघा हे 1,52,000 40,000 बिल्स पेएबल पण दाखवलेलं आहे, 40,000 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यांनी अकाउंट ओपन केले तर रॉंग आहे ॲक्च्युली, ते डायरेक्ट इथे ट्रान्सफर होईल. बिल्स पेएबल इथे आपण ट्रान्सफर केलेलं शो केलेलं आहे. ओके आणि बँक बॅलन्सचा आपण अकाउंट आपण प्रिपेअर करणार होतो ॲज पर अवर रिक्वायरमेंट, कारण पी सीमध्ये ते मेन्शन केलं, त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट हा बँकचा बॅलन्स आहे ना, त्यामुळे तो सुद्धा क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला असेल बँक अकाउंटच्या. ओके तो इथे शो करतो बघा.
हे बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओके. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. ओके, तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. 120,000 कॅश बॅलन्स आहे, तो डेबिट साईडला ट्रान्सफर होईल बँक अकाउंटच्या. ओके, सीज लोन अकाउंट त्यांनी प्रिपेअर केलंय का, ते न प्रिपेअर करता आपण डायरेक्ट इथे ट्रान्सफर केलं असतं तरी सुद्धा झालं असतं. ऍक्च्युअली त्यांनी सीज लोन अकाउंट सुद्धा प्रिपेअर केलं वाटतंय. ओके ठीक आहे, त्या अकाउंट न प्रिपेअर करता त्यांनी डायरेक्ट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलं असेल सीज लोन अकाउंट. ते डायरेक्ट सेटलमेंट इथे केलेली दाखवलेली आहे, 30,000 and 66,000. ओके, 33,000 and 66,000 बघा, हे 66,000 आणि एज लोन 30,000. मग त्यांचे अकाउंट प्रिपेअर करा दोन्ही पाहिजे तर. सॉरी, एज लोन अकाउंट जे मिसेस एज लोन अकाउंट आहे ना, ते डायरेक्ट इथे तुम्ही लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केलं तरी सुद्धा चालेल रिअलायझेशन अकाउंटला. कारण ते मिसेस एज लोन अकाउंट म्हणजे ते आउटसाइडर लोन अकाउंट आहे, आउटसाइडर लोन आहे, त्यामुळे ते आपण डायरेक्ट इथे ट्रान्सफर करायचं. आणि इंटरनल लोन असेल तर त्याचा आपण अकाउंट प्रिपेअर करायचं. अकाउंट प्रिपेअर करण्याची सुद्धा एवढी काय गरज नसते, तुम्ही रिअलायझेशन अकाउंट थ्रू जरी पेमेंट शो केलं तरी सुद्धा ते चालू शकतो. ओके, पण त्याचा अकाउंट न प्रिपेअर करता कधी तुम्ही तुम्ही कधी इंटरनल लोन असेल तर त्याचा अकाउंट प्रिपेअर करा. मग जे सीज लोन आहे, ओके, ते पार्टनर्स लोन आहे, त्यामुळे पार्टनर्स लोन तुम्ही शो करा रिअलायझेशन अकाउंटला. ओके, पार्टनर्स जे लोन आहे ते तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला शो करा. सॉरी, त्याचं तुम्ही अकाउंट प्रिपेअर करा. आणि मिसेस जे पार्टनर्स लोन आहे ते आउटसाइडर लोन आहे, त्यामुळे ते तुम्ही रिअलायझेशनला तुम्ही शो करू शकता. तुम्ही अटेंडन्स सर्वांनी मेन्शन केले का? ज्यांनी मेन्शन नसेल केली त्यांनीच मेन्शन करा अटेंडन्स. ओके, आता मी असं मेन्शन करते, इथे तुम्ही मिसेस सीज लोन अकाउंट सुद्धा तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करा. ओके, जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करणार आहात तेव्हा मिसेस सीज लोन अकाउंट आहे ते सुद्धा तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला शो करा. ओके, आता उरलेलं बघूया. आता नेक्स्ट आपली स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा रिझर्वमेंट सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 36,000. तर 36,000 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इथे करंट अकाउंट ऍक्च्युली बघा जनरल रिझर्व आणि ते पी एस आर मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. पी एस आर आहे 3:2:1, त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, नेक्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल आहे तर पार्टनर्स कॅपिटल ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला ओपनिंग बॅलन्स. ओके, 140, 160, 20. ओके, नेक्स्ट आहे अक्युम्युलेटेड लॉसेस. नेक्स्ट स्टेप आपली, अक्युम्युलेटेड जे लॉसेस आहेत ते आपल्याला पी एस आर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हे बघा, प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये 12,000, 8,000 and 4,000 पी एस आर मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले 3:2:1, 24,000 रुपीज होते. ओके, ओके, आता आपली बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे. ओके, सर्व गोष्टी ट्रान्सफर होणार आहेत रिअलायझेशन अकाउंटला. त्यांनी ट्रान्सफर नाही केलेलं पण आपण रिअलायझेशन अकाउंटलाच ट्रान्सफर करायच्यात. ओके, या सर्व ॲसेट्स नंतर सर्व लायबिलिटी. नेक्स्ट अक्युम्युलेटेड लॉसेस आपण प्रॉफिट शेअरिंग सॉरी पी एस आरमध्ये आपण कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट केले क्रेडिट साईडला. कॅपिटलचा बॅलन्स होता तो कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडला मेन्शन केला. जे लॉस होता, जो अक्युम्युलेटेड लॉस होता, तो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला आपण पी एस आरमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. आता आपली बॅलन्स शीट नील झालेली आहे, त्यानंतरचा आपला स्टेप आपल्याला करायचे पीसीडीयूची एंट्री आपल्याला करायची. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, ही बघा पीसीची अमाऊंट 5,80,000 न्यू कंपनी अकाउंटच्या डेबिट साईडला, ही बघा टू रिअलायझेशन अकाउंट 5,80,000. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट आपल्याला काय स्टेप करायचे, आता आपल्याला कधी प्रॉब्लेम मध्ये ऍसेट सोल्ड असेल त्या ऍसेट सोल्डची आपल्याला एंट्री करायची. हे बघा, ही ऍसेट सोल्ड आहे, त्या ऍसेट सोल्डची आपल्या एंट्री करायची. जर्नल एंट्री होणार आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सॉरी कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. हे बघा, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, इथे रिअलायझेशन येईल कारण आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर केलं. त्यामुळे त्यांनी लूज टूल मेन्शन केलंय कारण त्यांनी सेपरेट लूज टूल अकाउंट मेन्शन केलेलं आहे म्हणून ओपन केलेलं आहे म्हणून. पण मी तुम्हाला सजेशन केलेलं आहे की तुम्ही लूज टूल्स अकाउंट, व्हेइकल अकाउंट, फर्निचर अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही.
तुम्ही काय करायचं हे डायरेक्ट रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आणि इथे डायरेक्ट मेन्शन करायचं टू रिअलायझेशन 10,000, 50,000 जे काय अमाऊंट आहे ती आपल्याला इथे डायरेक्ट मेन्शन करायचे आणि टू रिअलायझेशन मेन्शन होईल की आपल्याला बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके हा सर्व 10,000, 50,000, 25,000 and 42,000 हे सर्व इथे टू रिअलायझेशन अकाउंट मेन्शन होईल. सर्वांची टोटल इथे मेन्शन होईल किंवा सेपरेट सेपरेट तुम्ही इनर कॉलमला शो केलं तरी सुद्धा चालेल. टू रिअलायझेशन अकाउंट आणि इनर कॉलमला सर्व लूज टूल्स व्हेइकल फर्निचर इन्व्हेस्टमेंट असं मेन्शन करायचं आहे. ओके ॲसेट सोलची एंट्री झाली त्याच्यानंतर मग ॲसेट टेकन ओवर व्हाय पार्टनर. तर करंट प्रॉब्लेममध्ये ॲसेट टेकन ओवर नाही आहेत. नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची लायबिलिटी पेड. तर लायबिलिटी पेडमध्ये आउटस्टँडिंग लायबिलिटी जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते ते सेटल केले होते त्यामुळे जर्नल एंट्री होईल. रिअलायझेशन अकाउंट डेबिट सॉरी हां बरोबर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. ओके रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट येणार नाही टू रिअलायझेशन अकाउंट येणार आहे कारण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला आणि इथे सुद्धा त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे मला वाटतंय. नाही त्यांनी सेपरेट अकाउंट प्रिपेअर केलं त्यांनी अकाउंट प्रिपेअर केलेले पण अकाउंट प्रिपेअर करण्याची गरज नाही आहे. आपण ते रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि इथे बाय रिअलायझेशन मेन्शन करणार 40,000 rupees. ओके नेक्स्ट लायबिलिटी टेकन ओवर बाय पार्टनर. तर हे लायबिलिटी टेकन ओवर केलेली आहे पार्टनरने लोन्स आहेत ते पार्टनरने टेकन ओवर केले मग त्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची. ओके कधी लोन अकाउंट जे प्रिपेअर केलेलं आहे एज लोन अकाउंट तर त्याचं आपल्याला एज लोन अकाउंटचे आपल्याला डेबिट साईडला मेन्शन होईल टू मिस्टर ए कॅपिटल अकाउंट. ओके इथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे मिस्टर ए कॅपिटल अकाउंट 30,000 आणि एक रिअलायझेशन मेन्शन केलं ना आपण एक जे कॅपिटल आहे ते रिअलायझेशनला आपण मेन्शन केलं त्यामुळे ते आपण मेन्शन करणार बाय रिअलायझेशन अकाउंट. ओके 66,000 जे सी लोन आहे ते सॉरी सी लोन आपण अकाउंट प्रिपेअर करणार आहोत आणि जे एज स्पाऊस लोन अकाउंट आहे त्याचा आपण ते आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार त्यामुळे इथे मेन्शन होईल बाय रिअलायझेशन आणि एच्या कॉलमला अमाऊंट येईल आणि सेकंड मेन्शन होईल बाय सी लोन अकाउंट 66,000. ओके असे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन होतील. ओके आणि दुसरी एक गोष्ट आपण इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन अकाउंट बाबत आपण डिस्कसच केलं ना इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन लोन हे जे आहे ना ते रिझर्व आहे लोन नाही आहे ते ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आहे ते तो सुद्धा पी एस आरमध्ये इथे डिस्ट्रीब्यूट करायचा पार्टनर्स कॅपिटलला तो आपण डिस्ट्रीब्यूट केलाच नाही ॲक्च्युली पी एस आरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व जो आहे तो पी एस आरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके नेक्स्ट बघा ॲसेट सोल्ड झाल्या लायबिलिटी लास्ट ॲक्च्युली मिनिट उरलेला आहे. आता प्रॉब्लेममध्ये कुठली गोष्ट उरलेली आहे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण इथून आपण कंटिन्यू करूया कारण लास्ट मिनिट उरलं आहे कधी एंड होईल.